नमस्कार विद्यार्थी मित्र हो, प्रिझम ट्युटोरियल्समध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण टॉपिक नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स यामधील नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत, जो आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण विस्कॉसिटी ही लिक्विडची प्रॉपर्टी आपण स्टार्ट केली होती स्टडी करायला, आणि या प्रॉपर्टीच्या अंडर एक लॉ आहे ज्याला आपण काय म्हणणार आहोत, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, तो आपण आज बघायचा आहे. So before we going to start about title of today's lecture, that is Newton's law of viscosity, we should know about viscosity. Okay, what is mean by viscosity? आता विस्कॉसिटी म्हणजे काय हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. बघा बरोबर, विस्कॉसिटी इज दी प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड विच इज इन मोशन. बरोबर का, म्हणजे आपल्याला माहिती आहे एक हा लिक्विडचा फ्लो आहे, हा एक लिक्विडचा फ्लो आहे म्हणून आपण यामध्ये हा जो सर्फेस आहे लोअर सर्फेस तो काय म्हणून आपण स्टेशनरी सर्फेस आहे. हा लोअर सर्फेस कसा असणार आहे, स्टेशनरी, रेस्टला आहे, स्टेबल आहे, आणि अप्पर सर्फेस ऑफ द लिक्विड हा काय असणार आहे बाळांनो, मुव्हेबल आहे, मुव्हेबल. बरोबर, आणि या लिक्विड फ्लोमध्ये बऱ्याच असे काय असणार आहेत, लिक्विड लेयर्स असणार आहेत. ही एक लिक्विड लेयर, ही दुसरी लिक्विड लेयर, तिसरी लिक्विड लेयर्स, अशा बऱ्याच लिक्विड लेयर्स या फ्लो ऑफ लिक्विडमध्ये आहेत. बरोबर, मग जी लिक्विड लेयर स्टेशनरी सर्फेसच्या जवळ आहे अशा लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, मिनिमम. आणि जी लिक्विड लेयर ही मुव्हेबल सर्फेसच्या जवळ आहे अशा लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, मॅक्झिमम. समजते का? बघा, वॉटर फ्लोज इन टू द रिव्हर, नदीमध्ये जे पाण्याचा प्रवाह असतो बघा, बरोबर का, म्हणजे पाण्याचा जो काय अप्पर सर्फेस आहे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे बाळानो, मॅक्झिमम असणार आहे. आणि जी जे लिक्विड लेयर किंवा जी वॉटर लेयर ही त्या नदीची जी काय ग्राउंड सर्फेस आहे ते ग्राउंड सर्फेसच्या जवळ असते त्या वॉटर लेयरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ग्राउंड सर्फेसच्या जवळ जी लिक्विड लेयर असणार आहे त्याची व्हेलॉसिटी मिनिमम, अप्पर सर्फेसला जर का मुव्हेबल सर्फेस असेल तर या मुव्हेबल सर्फेसजवळ जी लिक्विड लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, मॅक्झिमम. म्हणजे अप्पर सर्फेसपासून आपण जसं आपण खाली जाऊ लोअर सर्फेसकडे तसं बऱ्याच लिक्विड लेयर्स आपल्याला लागणार आहेत, आणि प्रत्येक लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय होणार आहे, मग हळूहळू कमी 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 होणार आहे. समजते? म्हणजे इथं काय असणार आहे, या लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी मॅक्झिमम, ही दुसरी लिक्विड लेयर ह्याची व्हेलॉसिटी याच्यापेक्षा कमी असणार आहे, मिनिमम असणार आहे, आणखीन कमी, आणखीन कमी, खूपच कमी. समजते का? हे आहेत लिक्विड लेयर्स. व्हेन अ लिक्विड फ्लो इन टू द ट्यूब देर आर सो मेनी लिक्विड लेयर्स आर मूव्ज इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन. मग आता हे जे दोन लिक्विड लेयर्स आहेत आपण जे कन्सिडर केलेले आहेत, बघा हा एक लिक्विड लेयर आहे आणि हा दुसरा लिक्विड लेयर आहे. बरोबर, या दोन लिक्विड लेयर ची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे ही लिक्विड लेअर या डायरेक्शनने मूव्ह होते, ही देखील लिक्विड लेअर याच डायरेक्शनने मूव्ह होते, आणि दोन्ही लिक्विड लेअर कशा आहेत बाळांनो, ॲडजसंट आहेत. ॲडजसंट म्हणजे नेबर लिक्विड लेअर्स. बरोबर, आणि त्यामुळे काय होतं, या दोघांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होतो. ड्यू टू कॉन्टॅक्ट ए फ्रिक्शन विल बी प्रोड्यूस्ड, अँड दॅट्स वाय देअर इज अ फोर्स प्रोड्यूस्ड बिटवीन टू ॲडजसंट लिक्विड लेअर्स, अँड दॅट फोर्स इज नोन ॲज व्हिस्कस फोर्स ऑर व्हिस्कस ड्रॅग. जो कसा असणार आहे बाळांनो, या दोन लिक्विड लेअरच्या रिलेटिव्ह मोशनला अपोजिट डायरेक्शनने, म्हणजे या डायरेक्शन काय असणार आहे बाळांनो, व्हिस्कस फोर्स असणार आहे. समजतं आहे? व्हिस्कस फोर्स का प्रोड्यूस झाला, ही लिक्विड लेअर मोशनमध्ये आहे, ही पण लिक्विड लेअर मोशनमध्ये आहे, दोन्ही ॲडजसंट लिक्विड लेअर्स आहेत, दोन्हीची काय असणार आहे बाळांनो, इकडं या डायरेक्शनने रिलेटिव्ह मोशन असणार आहे, आणि दोन्ही लिक्विड लेअर्स ॲडजसंट असल्यामुळं दोघांच्यामध्ये काय असणार आहे, कॉन्टॅक्ट. ड्यू टू कॉन्टॅक्ट ए व्हिस्कस फोर्स इज प्रोड्यूस्ड अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन ऑफ द लिक्विड लेयर्स, अँड दॅट व्हिस्कस फोर्स अपोजेस द मोशन ऑफ दीज टू ॲडजसंट लिक्विड लेयर, दॅट इज रिलेटिव्ह मोशन. या दोन लिक्विड लेयरच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याचं काम कोण करतं, हा व्हिस्कस फोर्स. आणि ही जी लिक्विडची प्रॉपर्टी आहे यालाच आपण काय म्हणायचं आहे, व्हिस्कॉसिटी. समजतं आहे? व्हिस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड इन विच व्हिस्कस फोर्स अपोजेस द रिलेटिव्ह मोशन ऑफ टू ॲडजसंट लिक्विड लेयर्स, दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज व्हिस्कॉसिटी. समजते का? बघा, व्हिस्कस फोर्स कमी असेल तर अपोजिशन कमी असणार आहे, व्हिस्कस फोर्स हाय असेल मॅक्झिमम असेल तर अपोजिशन मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. आपण या इमेजमध्ये बघा, इथं सिलेंड्रिकल शेप व्हर्टिकल ट्यूब आहेत. बरोबर, व्हर्टिकल ट्यूब आहेत, त्यामध्ये आपण काय केलेलं माहिती का, ते 1, 2, 3, 4 ट्यूब्स आहेत, 4 ट्यूब्स आहेत. बरोबर, आणि या ट्यूबमधून आपण काय केलेलं आहे, एक स्पेरिकल शेपचा ऑब्जेक्ट आपण फॉल केलेला आहे, ड्रॉप केलेला आहे या ट्यूबमध्ये, ड्रॉप केलेला आहे. ओके, आता हा जो काय ऑब्जेक्ट आहे स्पेरिकल शेप प्रत्येक ट्यूबमध्ये, याचा शेप सेमच आहे,
याचा डायमीटर पण सेम आहे, याचा मास पण सेम असणार आहे, सेम डायमेन्शनचा हा ऑब्जेक्ट आहे बरोबर। पण चेंज काय माहिती का, या या समजा या ट्यूबमध्ये आपण काय म्हणूया एक लिक्विड आहे, ओके, तर दुसरं लिक्विड काय असणार आहे बघा या ट्यूबमध्ये, परत त्याच्यापेक्षा वेगळं लिक्विड आहे याच्यामध्ये, लिक्विडमध्ये डिफरन्स आहे, प्रत्येक ट्यूबमध्ये लिक्विड सेम नाही आहे बरोबर। मग हे जर का लिक्विड आपण म्हणूया की हे जे फ्लुइड आहे, फ्लुइड म्हणूया आपण बरोबर, फ्लुइड इन जनरल, तर या ट्यूबमध्ये समजा एअर आहे, एअर काहीच भरलेलं नाही, पण वॉटर पण आपण इमर्स केलेलं नाही किंवा ऑइल पण इमर्स केलेलं नाही, याच्यामध्ये काय आहे एअर आहे। जर एअर असेल या ट्यूबमध्ये आणि यामध्ये आपण एखादा स्फेरिकल ऑब्जेक्ट जर का आपण फॉल केला, ड्रॉप केला, तर तो काय होईल बघा, ड्यू टू एअर हा ड्रॉप काय होईल फास्ट किंवा हाय स्पीडनं तो खाली जाणार आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी, दिसते का? म्हणजे इथं हा जो काय स्फेअर आहे तो काय होते बघा, जास्त वेलॉसिटी काय होते, खाली जातोय, का? इथं फ्लुइड कोणता आहे, एअर, म्हणजे हाय स्पीडचा अर्थ काय, इथं अपोजिशन कमी आहे, अपोजिशन कमी आहे बरोबर। या केसमध्ये बघा, या ट्यूबमध्ये समजा वॉटर असेल, वॉटर, आणि या वॉटरमध्ये आपण जर का एक स्फेरिकल ऑब्जेक्ट ड्रॉप केला तर काय होईल बघा, वॉटर काय करतं, या स्फेरिकल ऑब्जेक्टला थोडंसं अपोज करतं, त्यामुळं या केसपेक्षा इथं त्या स्फेरिकल ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, ठीक आहे, वॉटरमध्ये। त्याच्याबद्दल आपण रिप्लेस केलं लिक्विड हे ऑइल, या ट्यूबमध्ये आपण काय म्हटलेलं आहे, एक मशीनचं ऑइल असेल, मशीन ऑइल किंवा पॅराशूट ऑइल वगैरे असतं ना, ऑइल किंवा सिरप म्हणून आपण हे याच्यामध्ये आहे, ओके, ऑइल। जर या ट्यूबमध्ये आपण ऑइल इमर्स केलेलं आहे तर काय होतं बघा, ऑइलमधून तो स्पिअर जर आपण ड्रॉप केला तर तो स्पिअर काय होईल बघा, स्मॉल व्हेलॉसिटीने मूव्ह होते खाली, स्मॉल व्हेलॉसिटीने, याचा अर्थ काय, ऑइल हे वॉटरपेक्षा जास्त काय करतं, या स्पिअरला अपोज करतं बरोबर। आणि इथं मात्र काय, समजा मर्क्युरी आहे, इथं लिक्विड काय, फ्लुइड कोणतं आहे, मर्क्युरी, जर मर्क्युरी असेल ना तर त्या मर्क्युरीमध्ये तुम्ही जर का हा स्पिअर ड्रॉप केला तर तो स्पिअर स्लोली मूव्ह होणार आहे बघा, खाली स्लोली फॉल होणार आहे बरोबर, काहीची व्हेलॉसिटी खूपच कमी असणार आहे, म्हणजेच काय, हे मर्क्युरी जे लिक्विड आहे ते या स्पेअरला काय करतं, मॅक्सिमम अपोज करतं, ओके। मग हे जे अपोज करण्याची लिक्विडची जी प्रॉपर्टी आहे ना, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, विस्कॉसिटी, म्हणजे एअरची विस्कॉसिटी ॲज कम्पेअर टू वॉटर कमी असणार आहे। विस्कॉसिटी कमी म्हणजेच अपोजिशन कमी, विस्कस फोर्स कमी, म्हणजे याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, मॅक्झिमम। इथं बघा या केसमध्ये काय आहे, इथं अपोजिशन जास्त आहे, विस्कस फोर्स जास्त आहे, त्यामुळं व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे। एअर म्हणा, वॉटर किंवा ऑइल किंवा मर्क्युरी बरोबर का, हा जो सिक्वेन्स आहे यामध्ये काय होतं आहे, विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इन्क्रीज होते, म्हणजे वॉटरपेक्षा एअरची विस्कॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, ओके, आणि ऑइलपेक्षा वॉटरची विस्कॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, आणि मर्क्युरीपेक्षा ऑइलची विस्कॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, ओके। हे लक्षात घ्या, मिनिमम विस्कॉसिटी, थोडीशी विस्कॉसिटी वाढणार आहे वॉटरमध्ये, परत जर का आपण लिक्विड चेंज केलं, फ्लुइड कोणतं असणार आहे, ऑइल, तर आणखीन जास्त विस्कॉसिटी असणार आहे, ऑइलपेक्षा आपण रिप्लेस केलं, मर्क्युरी जास्त विस्कस आहे, अपोजिशन जास्त, विस्कस फोर्स जास्त, विस्कॉसिटी जास्त, एवढं लक्षात ठेवा, ओके। म्हणजे इथं या केसमध्ये विस्कॉसिटी काय असणार बाळांनो, कमी असणार आहे, इथं विस्कॉसिटी थोडी वाढली, इथं आणखीन थोडीशी विस्कॉसिटी वाढलेली आहे, इथं मात्र या फ्लुइडची विस्कॉसिटी काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, ठीक आहे। पुढे एक डायग्राम बघा, इथं एक टॅप ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर टॅप आहे बघा, हा पाण्याचा नळ बरोबर का, आणि इथे एक नळ आहे, पण यातून वॉटर फ्लो होत नाही आहे, इथून काय होतं फ्लो बाळांनो, इथून समजा एक सिरप, सिरप म्हणा किंवा ऑइल फ्लो होतं, ऑइल। आता हा जो फ्लो आहे, हा फ्लो बघा, हा वॉटरचा फ्लो आहे, जो कसा असणार आहे, मॅक्झिमम फ्लो आहे, याला आपण काय म्हणतो, मोर फ्लो बरोबर का, म्हणजे ज्या फ्लुइडचा फ्लो मोर असतो, लक्षात ठेवा, ज्या फ्लुइडचा फ्लो मोर असतो त्याची विस्कॉसिटी काय असणार आहे, लेस, हे क्लिअर करा। इथं मात्र काय बघा, इथं ऑइल जर असेल तर ऑइलचा फ्लो बघा कसा असतो, लेस फ्लो आहे, ऑइलचा फ्लो कसा आहे, लेस, याचा अर्थ या ऑइलची विस्कॉसिटी काय असणार आहे, हाय, क्लिअर करा, लेस फ्लो हाय विस्कॉसिटी, मोर फ्लो लेस विस्कॉसिटी, क्लिअर, ओके। विस्कॉसिटी ही स्लाइड आपण व्हॉट अबाउट विस्कॉसिटी स्टडी केलेला आहे, व्हॉट इज मीन बाय विस्कॉसिटी, बेसिक डेफिनेशन लक्षात ठेवा, विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इन विच विस्कस फोर्स अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू ॲडजसंट लिक्विड लेअर, ओके। आणि हे दोन इमेजेस आपण बघितलेले बघा, म्हणजे हे लिक्विड लेअर्स, फ्लुइड्स वेगवेगळ्या मटेरियलचे आहेत, इथे पण फ्लुइड वेगळा आहे बघा, वॉटर आणि इथं आहे ऑइल बरोबर, जिथं फ्लो मोर आहे लेस विस्कॉसिटी, जिथं फ्लो लेस आहे मोर विस्कॉसिटी, ओके, एवढं क्लिअर करायचं आहे। नाऊ द टायटल ऑफ टुडेज लेक्चर, दॅट इज
न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. जिथे कुठे आपण सायन्सचा स्टडी करतो, पर्टिक्युलर फिजिक्स, बरोबर, तिथं आपल्याला सर आयझॅक न्यूटन यांचं काहीतरी स्टडी करायला मिळतंच, बरोबर, यांचं नाव येतंच. म्हणजे न्यूटन या सायंटिस्टचा रोल सायन्समध्ये, पर्टिक्युलरली फिजिक्समध्ये खूप मोठा आहे. न्यूटन्स यांनी ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड पण काहीतरी सांगितलेलं आहे, बरोबर. त्यांचं योगदान हे थर्मोडायनॅमिक्समध्ये पण आहे. मोशनचा स्टडी करत असताना पण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यांचा रोल बाळानो फ्ल्युइड मेकॅनिक्समध्ये, म्हणजेच विस्कॉसिटीमध्ये पण त्यांचा रोल आहे. न्यूटननी एक लॉ सांगितलेला आहे, दॅट इज नोन ॲज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तो काय आपण आता बघायचा आहे, बरोबर. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, बरोबर. आता स्टेटमेंट काय समजून घेण्याच्या आधी थोडंसं आपण त्याचा थेरॉटिकल पार्ट समजून घेऊया. इथं बघा, हा एक फ्लो ऑफ लिक्विड आहे, जे आपण याच्या आधी पण डिस्कस केलेलं आहे बाळानो. ओके, हा एक फ्लो ऑफ लिक्विड आहे. हा काय असणार आहे, लोअर सर्फेस जो कसा आहे स्टेशनरी, आणि अप्पर सर्फेस कसा असणार आहे मुव्हेबल. आणि या मुव्हेबल सर्फेसजवळ ही लिक्विड लेअर, ज्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे मॅक्झिमम, आणि या स्टेशनरी सर्फेसजवळ ही लिक्विड लेअर, ज्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे मिनिमम. मग आपण काय करणार आहोत बाळानो, या दोन लिक्विड लेअर कन्सिडर करणार आहोत, ज्या कशा आहेत ॲडजेसंट आहेत, ॲडजेसंट, बरोबर. मग या दोन लिक्विड लेअर्सच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे डीएक्स. डीएक्स काय म्हणायचं, कारण ही जी लिक्विड लेअर आहे, ही लिक्विड लेअर स्टेशनरी लेअरपासून किती अंतरावरती आहे, हे दाखवले बघा, एक्स एक्स इतक्या डिस्टन्सवरती आहे. एक्स इज द डिस्टन्स बिटवीन लिक्विड लेअर अँड स्टेशनरी लेअर, बरोबर. आणि हा जो लेअर आहे तो या लिक्विड लेअरचा वरचा लेअर आहे, बरोबर का. मग हे जे डिस्टन्स आहे इथून इथंपर्यंत, हे काय असणार आहे बाळानो, दिस एक्स प्लस डी एक्स. समजतं आहे, इथे दाखवलं बघा, एक्स प्लस डी एक्स इज द डिस्टन्स बिटवीन दिस लिक्विड लेअर अँड स्टेशनरी लेअर. समजतं आहे. आणि या लिक्विड लेअरची व्हेलॉसिटी जर आपण व्ही म्हटली, तर या लिक्विड लेअरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, याच्यापेक्षा जास्त असणार आहे. कितीनं जास्त असणार आहे, कितीनं वाढली, डी व्हीनं. डी व्ही इज द चेंज इन व्हेलॉसिटी, बरोबर. म्हणजे v is the velocity of this liquid layer, then dv is the change in velocity between two adjacent liquid layers, that is the velocity of this liquid layer is v plus dv. v plus dv हे क्लिअर करा. आणि दोन लिक्विड लेअर्स मोशनमध्ये आहेत, दोघांच्या मोशनला आपण काय म्हणायचं आहे, रिलेटिव्ह मोशन. आणि दोन्ही लिक्विड लेअर्स ॲडजेसंट असल्यामुळं यांच्यामध्ये काय होतं, कॉन्टॅक्ट ड्यू टू फ्रिक्शन एक विस्कस फोर्स प्रोड्यूस होणार आहे या डायरेक्शननी. आणि हा विस्कस फोर्स काय करतो, या दोन लिक्विड लेअरच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याचं काम करतो. यालाच आपण काय म्हणतो, विस्कॉसिटी, बरोबर. हे आपण शिकलेलं आहोत. आता पुढे काय म्हटलेलं बघा न्यूटन्सनी, म्हणजे हे झालेलं आहे सगळं. ओके, म्हणजे वेन देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन ॲडजेसंट लेअर्स ऑफ फ्लुइड, ईच लेअर एक्झर्ट्स टँजेन्शियल फोर्स, बरोबर. जेव्हा दोन लिक्विड लेअरमध्ये, दोन ॲडजेसंट लिक्विड लेअरमध्ये रिलेटिव्ह मोशन असतं, मग ते दोन, हे दोन घ्या, या दोन ॲडजेसंट लिक्विड लेअर घ्या, दोघांच्यामध्ये काय आहे, रिलेटिव्ह मोशन आहे. जिथं कुठं रिलेटिव्ह मोशन असेल तिथं काय असणार आहे बाळानो, टँजेन्शियल फोर्स हा असणारच आहे, बरोबर का. दोन ॲडजेसंट लिक्विड लेअरच्या मध्ये टँजेन्शियल फोर्स हा असणारच आहे. त्याच टँजेन्शियल फोर्सला आपण काय म्हणतोय, विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग, ठीक आहे. याला म्हटलं टँजेन्शियल फोर्स विच अपोजेस रिलेटिव्ह मोशन, अँड दॅट फोर्स इज नोन ॲज विस्कस फोर्स ऑर विस्कस ड्रॅग. हे क्लिअर करा, ठीक आहे. आता पुढे बघूया आपण, न्यूटन स्टेटेड दॅट, न्यूटन फाउंड दॅट दिस टँजेन्शियल फोर्स, दिस टँजेन्शियल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, न्यूटनने काय स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, न्यूटनने काय म्हटलेलं आहे, तर हा जो काय विस्कस फोर्स आहे इन बिटवीन टू ॲडजेसंट लिक्विड लेअर, त्याला आपण काय म्हणतोय, टँजेन्शियल फोर्स, बरोबर का. दॅट टँजेन्शियल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर अँड इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. दॅट इज, हेच बघा, हे जे स्टेटमेंट आहे इथं पण मॅथमॅटिक लिहिलेलं आहे, टँजेन्शियल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर अँड टँजेन्शियल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे माहिती आहे ना, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजेच काय, द रेशियो ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट लिक्विड लेअर्स, त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. ओके, विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ॲज वेल ॲज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. हे दोन स्टेटमेंट कंबाईन केलो आपण तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, दिस फायनल स्टेटमेंट, विस्कस फोर्स किंवा टँजेन्शियल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर अँड व्हेलॉसिटी ग्रॅडियंट.
ठीक आहे. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, आणि या मॅथमॅटिकल लॉ, हा जो लॉ आहे याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इक्वेशन नंबर 1, ठीक आहे. मग हा जो मॅथमॅटिकल लॉ आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, ओके, त्याचं आपण काय करायचं, कन्वर्जन इन सेंटेन्स करूया. इन सेंटेन्स बरोबर, म्हणजे स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय असणार आहे, मी सांगतोय बघा. आता इथं द टँजेन्शियल फोर्स प्रोड्यूस्ड बिटवीन टू ॲडजेसंट लिक्विड लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर अँड व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. सिंपल, समजतंय. ए काय असणार आहे, एरिया ऑफ द लिक्विड लेअर, डी बी बाय डी एक्स काय असणार आहे बळानू, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट ऑफ टू ॲडजेसंट लिक्विड लेअर. ठीक आहे, हे दोन्ही पण एकमेकाला, म्हणजे दोन्ही पण टँजेन्शियल फोर्सला काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. कॉल इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. समजते, क्लिअर करा. पुन्हा एकदा मी स्टेटमेंट सांगतो इन सेंटेन्स. काय बघा, टँजेन्शियल फोर्स म्हणा किंवा विस्कस फोर्स म्हणा चालेल, बरोबर. द विस्कस फोर्स प्रोड्यूस्ड बिटवीन टू ॲडजेसंट लिक्विड लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लिक्विड लेअर अँड व्हेलॉसिटी ग्रॅडियंट ऑफ लिक्विड लेअर्स. ठीक आहे, दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला अँड स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं, बरोबर का, एफ इज प्रोपोर्शनल टू ए डी बी बाय डी एक्स. इथं आपण प्रोपोर्शनल साईन काढून इक्वल साईन आणायचं आहे, बरोबर. प्रोपोर्शनल साईन काढून इक्वल साईन जर आणायचं असेल तर राईट साईडला एक कॉन्स्टंट ॲड होतो. बघा इथं दाखवलेलं आहे, आधी काय होतं, एफ प्रोपोर्शनल टू ए डी बी बाय डी एक्स होतं. हे प्रोपोर्शनल साईन काढून इक्वल साईन एक कॉन्स्टंट ॲड झालं, बरोबर का. म्हणजे मॅथमॅटिकल स्टेप आहे बाळांनो, जिथं कुठं प्रोपोर्शनल साईन असेल, प्रोपोर्शनल साईन काढून इक्वल साईन जर तुम्हाला आणायचं असेल तर तिथं काय होतं बाळांनो, राईट साईडला एक कॉन्स्टंट ॲड होतो. दॅट इज एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू ए डी बी बाय डी एक्स. नेक्स्ट, देअरफोर एफ इज इक्वल टू ईटा ए डी बी बाय डी एक्स. ठीक आहे, ए ॲज इट इज, डी बी बाय डी एक्स ॲज इट इज, फक्त कॉन्स्टंट जे आलेलं आहे त्या कॉन्स्टंटला आपण काय दिलेलं आहे, सिम्बॉल ईटा, बरोबर. वेअर ईटा इज, वेअर ईटा इज कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. ठीक आहे, या कॉन्स्टंटला आपण काय म्हणायचं आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅगचा जो काय मॅथमॅटिकल फॉर्म्युला असणार आहे तो काय असणार आहे बळानो, एफ इज इक्वल टू ईटा ए डी बी बाय डी एक्स. एफ इज इक्वल टू ईटा ए डी बी बाय डी एक्स. दिस इज द फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, कॉल्ड दिस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. नाउ देअरफोर ईटा इज इक्वल टू, ईटा इज इक्वल टू वॉट, एफ अपॉन ए डी बी बाय डी एक्स, या इक्वेशन 2 वरूनच, बरोबर का. आता ईटा फक्त एका ठिकाणी ठेवायचं आहे, बाकी सगळ्या क्वांटिटी आपण काय करूया, लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. सो एरिया काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल, त्याचबरोबर व्हेलॉसिटी ग्रॅडियंट पण काय होईल, डिनॉमिनेटरला. त्यामुळे ईटा इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ईटा इज इक्वल टू एफ बाय ए डी बी बाय डी एक्स. अँड दिस फॉर्म्युला वी कॉल इक्वेशन नंबर 3. ओके, दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कॉसिटी. ठीक आहे, न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कॉसिटी. न्यूटन सायंटिस्टनी विस्कॉसिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, ईटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डी बी बाय डी एक्स. या फॉर्म्युल्यावरून आपण ईटाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर. ईटाची व्हॅल्यू मिनिमम असेल तर ते फ्लुइड असणार आहे, लेस विस्कॉसिटी, विस्कस. आणि ईटाची व्हॅल्यू जर काय मॅक्झिमम असेल तर ते फ्लुइड काय असणार आहे, मोर विस्कस, बरोबर. म्हणजे एखादं फ्लुइड लेस विस्कस आहे की मोर विस्कस आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो युझिंग दिस फॉर्म्युला. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट, एरिया ऑफ द लिक्विड लेअर अँड विस्कस फोर्स. ठीक आहे, दिस इज द न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कॉसिटी. नाउ इन दिस न्यूटन्स फॉर्म्युला, इन दिस न्यूटन्स फॉर्म्युला, इफ ए इज इक्वल टू 1 अँड डी बी बाय डी एक्स इज इक्वल टू 1, आपण ॲज्युम करूया किंवा इफ म्हणूया आपण, इफ, इफ या फॉर्म्युल्यामध्ये जर का आपण म्हटलं एरिया ऑफ लिक्विड लेअर हे किती आहे, युनिट आहे, युनिट एरिया म्हणजेच काय, 1 मीटर स्क्वेअर एरिया. ठीक आहे, आणि व्हेलॉसिटी ग्रॅडियंट पण काय, युनिट व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजेच 1 सेकंड इनवर्स व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. समजते का, युनिट म्हणजे सिंगल किंवा 1, आपण 1 म्हणतो, बरोबर का. युनिट मास म्हणजेच काय, 1 kg मास. युनिट लेंथ म्हणजेच काय, 1 मीटर लेंथ.
तसंच युनिट एरिया म्हणजेच काय असणार आहे 1 मीटर स्क्वेअर एरिया, युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजेच काय 1 सेकंड इनवर्स व्हेलॉसिटी ग्रेडियंट, ठीक आहे। मग आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये एरिया 1 पुट करूया, डीव्ही बाय डीएक्स 1 पुट करूया। इथे आपण इफ म्हटलं ना, इफ इफ जर का त्या लिक्विड लेअरची लिक्विड लेअरचा एरिया 1 मीटर स्क्वेअर असेल जर आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट 1 सेकंड इनवर्स असेल तर काय येणार बघणार आपल्याला, इक्वेशन 3 बिकम्स एटा इज इक्वल टू एफ, दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ अ गिवन लिक्विड इज नथिंग बट टँजेन्शियल फोर्स प्रोड्यूस्ड बिटवीन टू ॲडजेसंट लिक्विड लेअर्स इफ एरिया ऑफ द लिक्विड लेअर इज युनिट ॲज वेल ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज युनिट। युनिट म्हणजेच काय, सिंगल वन सेकंड इनवर्स 1 मीटर स्क्वेअर एरिया जर असेल तेव्हा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच काय असणार आहे, विस्कस फोर्स, ठीक आहे। आता कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी याची डेफिनेशन काय असणार आहे ते बघूया आपण। कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला काय करायचं आता कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनेशन डिफाईन करायचं आहे। सो इथे दाखवलेलं आहे बघा, इथे म्हटलेलं आहे द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दॅट इज ईटा इज डिफाईन्ड ॲज द टँजेन्शियल विस्कस फोर्स पर युनिट एरिया रिक्वायर्ड टू मेंटेन ए युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट। इथं काय सगळ्यात महत्त्वाचं आहे बाळांनो, इथं काय बघा, पर युनिट युनिट एरिया, ओके, म्हणजेच 1 मीटर स्क्वेअर एरिया पर युनिट काय असणार आहे बाळांनो, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, म्हणजेच काय व्हेलॉसिटी ग्रेडियंट 1 हे असताना, युनिट एरिया युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट असताना कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज नथिंग बट टँजेन्शियल फोर्स, हे तुम्हाला लिहायचं आहे फक्त। किंवा आपण असेही म्हणू शकतो द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट या फॉर्म्युल्यावरून, समजते। कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाईन्ड ॲज द विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट। दिस इज द डेफिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ओके। नाउ द युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ओके। आता कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ही एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, बरोबर का, डिराइव्ड क्वांटिटी आहे। आणि एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीचं आपल्याला जर का युनिट माहिती नसेल, युनिट जर का माहिती नसेल तर आपण फॉर्म्युल्यावरून युनिट डिफाईन करू शकतो, बरोबर। मग आता कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे बाळांनो। हा फॉर्म्युला असणार आहे इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स, बरोबर का। जर का कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट आपल्याला पाठ नसेल, माहिती नसेल, तर फॉर्म्युल्यावरून आपण युनिट डिफाईन करू शकतो, बरोबर। मग आता इथं बघा, हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा असणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, फोर्स डिवायडेड बाय एरिया इन टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट। मग तुम्हाला या टर्मचं या क्वांटिटीचं युनिट माहिती पाहिजे, तर फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन, एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर, आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट काय असणार आहे, सेकंड इनवर्स, बरोबर का। मग झालं की आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट मिळणार आहे, काय असणार आहे युनिट, न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स, ठीक आहे। आता हा जो सेकंड इनवर्स आहे तो आपण न्यूमिरेटरला घ्यायचा आहे वरती, तर काय होईल मग, सेकंड इनवर्स वरती गेल्यानंतर काय होईल, सेकंड होईल, म्हणजे काय मिळणार आपल्याला युनिट फायनल, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर। बघा याचा युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, दिस इज द एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी। किंवा याला आपण काय म्हणतो, डेका पॉइज, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय बाळांनो, डेका पॉइज, दिस इज द युनिट एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी। नाउ द सीजीएस युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज, आता सीजीएस काय असणार आहे बाळांनो, तिथे फक्त काय होईल बघा, न्यूटनच्या ठिकाणी काय रिप्लेस होणार आहे, डाईन, बरोबर ना, डाईन इज द सीजीएस युनिट ऑफ फोर्स, सेकंड ॲज इट इज राहणार आहे, मीटरच्या ठिकाणी काय होईल, सेंटीमीटर, बरोबर, आणि डेका पॉईजच्या ठिकाणी काय होणार आहे, फक्त पॉईज, इथे दाखवलेलं आहे बघा, द सीजीएस युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर ऑर पॉईज, हे लक्षात ठेवा, बरोबर, पॉईज इज द सीजीएस युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑर डेका पॉईज इज द एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ठीक आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला जो की आहे, या फॉर्म्युल्यावर आपण याची डेफिनेशन डिफाईन केलेली आहे, त्याचबरोबर त्याचं युनिट देखील बघितलं आहे, एसआय युनिट अँड सीजीएस युनिट। नाउ द नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट पार्ट, दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ॲट डिफरंट टेम्परेचर्स। इथं बघा, हा जो फर्स्ट कॉलम आहे तो असणार आहे
फ्लुइडचा, इथे डिफरंट डिफरंट फ्लुइड्स आहेत बघा, एअर फ्लुइड आहे, वॉटर आहे किंवा मशीन ऑइल आहे, आणि ते जे फ्लुइड आहे ते डिफरंट टेम्परेचरला, म्हणजे त्या ते फ्लुइड ज्या त्या टेम्परेचरला तिथं त्याची कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती असणार आहे ते आपण इथे दिलेलं आहे बघा. जर का एअर हे फ्लुइड 0 डिग्री सेल्सियसला असेल तर तिथं मात्र त्या एअरची विस्कॉसिटी किती असणार आहे 0.017 × 10⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, समजा तेच एअर जर का आपण 40 डिग्री सेल्सियसला आणलो तर काय होईल, त्याची विस्कॉसिटी बदलणार आहे, विस्कॉसिटी चेंज होणार आहे, किती झाली 0.019 × 10⁻³. ठीक आहे, वॉटर हे जे काय फ्लुइड असेल वॉटर, तर वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सियस कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय असणार आहे 1 × 10⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, वॉटरला जर आपण बॉईल केलो बॉईल तर तिथे टेम्परेचर काय होईल 100 डिग्री सेल्सियस बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, तिथं मात्र काय होईल बघा विस्कॉसिटी काय होणार आहे कमी होणार आहे 0.3 × 10⁻³. समजतंय, जर आपण रेग्युलर जर वॉटर असेल तर रेग्युलर वॉटरची विस्कॉसिटी काहीतरी असते, जर त्या रेग्युलर वॉटरला आपण बॉईल केलं टेम्परेचर वाढवलं तर त्या वॉटरचं काय होतं बाळांनो, विस्कॉसिटी कमी होते. ॲट लेस टेम्परेचर विस्कॉसिटी मॅक्झिमम, ॲट हाय टेम्परेचर विस्कॉसिटी डिक्रीजेस. ठीक आहे, 100 डिग्री सेल्सियसला वॉटरची विस्कॉसिटी किती असते बाळांनो 0.3 × 10⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ही युनिट बघा बाळांनो एस आयमध्ये आहे, या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ना कशामध्ये, एस आयमध्ये, एस आय. नेक्स्ट आहे बघा फ्लुइड मशीन ऑइल, बरोबर, मशीन ऑइल इंजिन ऑइल म्हणतो ना आपण, इंजिन ऑइल ते. मग आता मशीन ऑइलचं जे काय टेम्परेचर असेल समजा 16 डिग्री सेल्सियस, 16 डिग्री सेल्सियसला मशीन ऑइलची जी विस्कॉसिटी आहे ती किती असणार आहे 0.113 × 10⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्या मशीन ऑइलचं टेम्परेचर जर काय इन्क्रीज झालं 38 डिग्री सेल्सियस, एखादी बाईक किंवा एखादी व्हेकल आपण जर का स्टार्ट केलं तर त्या मशीन ऑइलचं टेम्परेचर काय होईल इन्क्रीज होणार आहे. जसं टेम्परेचर वाढेल ना तसं त्या मशीन ऑइलची विस्कॉसिटी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. किती झाली बघा 0.034 × 10⁻³ मशीन ऑइल, मशीन ऑइल ॲट 38 डिग्री सेल्सियस 0.034 × 10⁻³ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. दीज आर दी कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इन एस आय सिस्टम ऑफ डिफरंट फ्लुइड्स ॲट डिफरंट टेम्परेचर्स. ठीक आहे, इथं आपण थांबूया, याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे. थँक्यू.